नमस्कार संपूर्ण देशभरामध्ये सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग हा महाराष्ट्रामध्ये झाला आहे एकीकडे सातत्याने वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा आहे तर दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेवरती पडणारा प्रचंड मोठा ताण आहे त्याचबरोबर लसीच्या पुरवठ्यापासून ऑक्सिजनपर्यंत सगळ्याच गोष्टींचा मोठा तुटवडा आहे याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे कर या आरोग्यविषयक गोष्टींच्या आवश्यक पुरवठ्यांची वारंवार मागणी केली जात आहे मात्र राज्यातील या तुटवड्याबाबत आता राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खळबजनक गोप्यस्फोट केला आहे तर मित्रांनो वडेश्वर नक्की पहा मात्र विसरू नका महाराष्ट्राला या गंभीर कोरोना स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार ऑक्सिजन आणि रेमडेशिवीरच्या इंजेक्शनाचा साठा पुरवत आहे मात्र राज्यामध्ये या मदतीचा योग्य प्रकारे वाटप होत नसून ऑक्सिजन आणि रेमडीशोरचा जास्तीत जास्त साठा पॉवरफुल आणि मोठ्या मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच केला जात आहे त्यामुळे उर्वरित जिल्ह्यातील लोकांवरती अन्याय होत आहे असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी करत राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवरती गंभीर आरोप केला आहे महाविकास आघाडीतील मंत्र्यांना सुनावताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की राज्यातील मोठे नेते केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यासाठी घेऊन जात आहे मंत्री हे सर्व राज्याचे असतात त्यामुळे त्यांनी अशी मानसिकता ठेवणे योग्य नाही त्याचप्रमाणे लोकांच्या मनातील भीतीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की लोक लगेच रुग्णालयामध्ये धाव घेत आहे त्यामुळे आधी लोकांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवरती ताण कमी होईल असं देखील यावेळी त्यांनी म्हणत राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला सुचवलं आहे त्याचबरोबर ठाकरे सरकारमधील मोठे मंत्री निश्चितपणे या ठिकाणी राजकारण करून आपापल्या जिल्ह्यासाठी प्रचंड मोठा साठा जप्त करत असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी खळबजनक गोप्यस्फोट केला आहे तर मित्रांनो राज्यातील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि त्याच्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील